एकशे दोनव्या घटनादुरुस्तीच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयामध्ये आपण अतिशय स्पष्टपणे भूमिका मांडली आणि आपण हे सांगितलं होतं की एकशे दोनवी घटनादुरुस्ती झाली त्याच्या आधी आमचा कायदा झालेला आहे आणि आम्ही त्या कायद्याला अमेंड करतो आहे आणि त्याच्यामध्ये आधीचे कायदे जे निरस्त होतील म्हटलं आहे ते त्याच्या आधीच्या काळामध्ये जे अध्यादेश आणि कायदा केला होता की जो राणे समितीच्या अहवालावर त्यावेळेच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारने केला होता ते आपण निरस्त केलं आणि आपल्या सरकारच्या काळात केलेला जो कायदा होता भाजप सरकारच्या काळात त्या कायद्यामध्ये आपण अमेंडमेंट केली आणि आपण माननीय उच्च न्यायालयाला हे सांगितलं की आम्ही हा जो कायदा केलेला आहे हा कायदा एकशे दोनव्या घटनादुरुस्तीने बाधित होत नाही याचं कारण आमचा कायदा त्याच्या आधीचा आहे आता केवळ आम्ही त्याच्यामध्ये अमेंडमेंट करतो आहे त्यामुळे याही संदर्भात जे काही सत्तारूढ अशोक चव्हाण किंवा नवाबभाई भाई बोलतायत हे दादांत खोटं आहे आता त्यातली महत्त्वाची गोष्ट काय आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये हेच मांडण्याची आवश्यकता होती की एकशे दोनचा जो काही मुद्दा असेल त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय द्यावा त्याच्यात केंद्र सरकारने पुन्हा आज ते खोटं बोलले की अटर्नी जनरलनी किंवा ॲडव्होकेट जनरलनी सॉलिसिटर जनरलनी भूमिका वेगळी मांडली बिलकुल नाही सॉलिसिटर जनरलनी आणि अटॉर्नी जनरलनी दोघांनीही स्पष्ट भूमिका मांडली की आम्ही राज्याचे अधिकार काढलेले नाहीत राज्यांना कायदा करण्याचे अधिकार पूर्ण आहेत त्यामुळे या संदर्भात ते जे सांगतायत की दोन वेगळ्या भूमिका मांडल्या त्या दोन वेगळ्या भूमिका कुठेही त्यांनी मांडलेल्या नाहीत एकच भूमिका दोघांनीही स्पष्टपणे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडली आहे जी सर्वोच्च न्यायालयाच्या एंट्रीम आदेशामध्ये अतिशय स्पष्टपणे आलेली आहे